धुळे जिल्ह्यात कोविड एकोणीसचा प्रादुर्भाव आणि त्या संदर्भातल्या उपाययोजनांचा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल आढावा घेतला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संपर्कात आलेल्यांचा शोध घेणं महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं धुळे जिल्हा सामान्य रुग्णालयासह सा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील जीवनरक्षक यंत्रणा दोन दिवसात कार्यान्वित करावी रेमडेसिविर इंजेक्शन तात्काळ उपलब्ध करून द्यावीत तालुका स्तरावर ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये याकरता ऑक्सिजनचा पुरेसा साठाव करण्याचे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी दिले <laughs> कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लसीकरण महत्वाचं असून दृष्टीने लोकप्रतिनिधींसह सर्व राजकीय पक्षांनी जनजागृती करावी ग्रामपातळीवरती तलाठी ग्रामसेवक